शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रात्रीच्या सुमारास बत्ती गुल झाल्याने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात टॉर्चच्या उजेडात उपचार घेण्याची वेळ रुग्णांवर आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. उल्हासनगरमध्ये राज्य शासनाचं शासकीय मध्यवर्ती जिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया आणि अन्य अनेक आरोग्यसेवा असून दिवसाला किमान 200 रुग्ण इथे दाखल होत असतात. मात्र मंगळवारी रात्रीपासून विजेचा लपंडाव सुरू असून सध्या पूर्ण वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयात काळोख पसरला आहे. त्यामुळे रुग्ण डॉक्टर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोबाईलमधील टॉर्चच्या मदतीने रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. रुग्णालयातील फॅन बंद असल्याने रुग्ण उकाड्याने हैराण झाले आहेत. तसेच वीज पुरवठा नसल्याने संगणक इंटरनेट बंद असल्याने त्याचा परिणाम रुग्णालयाच्या प्रशासकीय कामावर झाला असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, उल्हासनगर.